सध्या सत्ताधारी मंडळी पोटनियमात विविध दुरुस्त्या करतात, त्याऐवजी त्यांनी राजाराम कारखाना महाडिक प्रायव्हेट लिमिटेड करावा असा टोला आमदार सतेश पाटील यांनी लगावलाय. राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीनं घेतलेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांचं ऊस गाळपासाठी कारखाना उचल करत नाही असं असताना नवीन वाढीव 43 गावांच्या कार्यक्षेत्र वाढीत वाळवा तालुक्यातील येलूरसह 13 गावांचा समावेश करण्याचा अट्टहास कशासाठी असा सवाल उपस्थित केला. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोला समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये इचलकरंजीतील 2 युवक गंभीर जखमी झाले होते. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. पवन अनिल छाये असं मयत मोटरसायकल चालकाचं नाव असून प्रशांत गोडसे हा गंभीर जखमी झालाय. पवन छाये व प्रशांत गोडसे हे दोघे युवक त्यांच्या मोटरसायकलवरून वडगाववरून हातकणंगलेकडे येत असताना नरंदे खिंडीत लाकडाने भरलेल्या ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जात असताना समोरून शेळ्या भरून येत असलेल्या आयशर टेम्पोला त्यांच्या मोटरसायकलीची समोरासमोर धडक झाली. या धडकेनं त्यांची मोटरसायकल फरफटत गेली आणि ते दोघेही गंभीर जखमी झाले. हातकणंगले पोलीस ठाण्यात रात्री उशिरा या अपघाताची नोंद झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील टोप येथील माळीमळा परिसरात बछड्यासह बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. काल शुक्रवार सायंकाळी 7:30 वाजता आशिष माळी यांनी बिबट्या दिसल्याची माहिती प्राणीमित्र किरण चौगुले यांना कळवली. चौगुले यांनी अधिक तपास केला. पायाचे ठसे पाहिल्यानंतर परिसरात बिबट्या असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. इचलकरंजी शहरात विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी इचलकरंजी शहर व आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन करणं तसेच इचलकरंजी शहरात सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुका पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळं वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी खालीलप्रमाणे मोटार वाहनांना वाहतुकीस बंद व खुली करण्याबाबत निर्देश दिले आहेत. सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन मुख्य मार्ग शाहू पुतळा, शिवतीर्थ जनता चौक, गांधी पुतळा झेंडा चौक, मरगुबाई मंदिर चौक ते नदीघाट असा आहे. लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक पारित करण्यात आल्याबद्दल भाजपच्या वतीनं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करत भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, रूपाराणी निकम, माधुरी नकाते, हेमंत आराधे, वैशाली घरपणकर यांच्यासह महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. येत्या काळात शाहू कृषी सोसायटीच्या शाखा वाढवणार असून चालू आर्थिक वर्षात सोसायटीचे 15 कोटीपर्यंत व्यवसाय वाढीचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे यांनी केलंय. येथील शाहू कृषी सहकारी खरेदी विक्री सोसायटीच्या 41व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. आज कागल मतदारसंघात सहकारातील अनेक छोट्या मोठ्या संस्था बंद पडतात, मात्र आपल्या शाहू सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी हा केंद्रबिंदू मानून किफायतशीर दरात खतांची विक्री केली जाते. येत्या काळात शाहू पोटॅश निर्मितीवर भर देण्यात असल्याचं सांगितलं आहे. निधी कोणी आणला, त्याला मंजुरी कोणी दिली आणि त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा कोणी केला हे कोल्हापूरची सुजाण जनता जाणते. त्यामुळे पत्रकबाजी करून शिवसेनेच्या माध्यमातून मंजूर विकास निधीचं श्रेय इतरांनी लाटू नये असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे लगावलाय. रंकाळा तलावास निधी मंजूर केल्याबद्दल आमदार जयश्री जाधव यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकास जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी उत्तर दिलं. आगामी काळातही शहराच्या विकासासाठी श्रेयवादाची भूमिका न ठेवता विकासाच्या भूमिकेतून सर्वांनी पुढे यावं असं आवाहनही चव्हाण यांनी केलंय. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रशासनाला विरोध करत पंचगंगा नदीघाटावरील बॅरिकेड्स तोडून थेट नदीघाटावर प्रवेश केला आणि गणेशमूर्ती पंचगंगा नदीत विसर्जन करण्यास सुरुवात केली. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही हिंदुत्ववादी संघटनांनी जय श्रीरामच्या घोषणाबाजीत विसर्जन सुरू केलं. पंचगंगा नदीमध्ये प्रदूषण करू नये असं उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत, त्यामुळे सर्व शहरवासियांनी पंचगंगा नदीत विसर्जन करू नये असं आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेनं केलं होतं. पण या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. आज दुपारी शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीकाठावर दाखल होत गणेशमूर्तीचं विसर्जन केलं.